नमस्कार मैत्रिणींनो आजच्या कार्यक्रमात मी नम्रता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज साहित्य संपदा या मालेत आपल्यासोबत आहेत डॉक्टर भालचंद्र नेमाडे नेमाडे सरांचं मराठी साहित्यातील योगदान सर्वश्रुत आहेच मराठी कादंबरीमध्ये आणि कादंबरीच्या भाषेत शैलीत त्यांनी अमूलाग्र बदल केले जे आजवर चर्चिले जातात अनुकरण त्याचं केलं जातं आणि आजही त्याचा अभ्यास केला जातो तरीही त्यांच्या साहित्यिक कलाकृतींचा थोडक्यात आढावा घेऊया तर डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांची पहिली कादंबरी कोसला ही अत्यंत लोकप्रिय झाली होती ही कादंबरी आली होती एकोणीसशे त्रेसष्टला त्यानंतर आलं त्यांचं चांगदेव चतुष्ट अर्थात बिढार हुल जरीला आणि झूल या कादंबऱ्या ह्या कादंबऱ्यासुद्धा आजवर वाचल्या जातात आणि दोन हजार दहाला आली त्यांची सर्वाधिक चर्चेली गेलेली कादंबरी हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ याशिवाय टीका स्वयंवर साहित्याची भाषा तुकाराम द इन्फ्लुएन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी इत्यादी अनेक त्यांची समीक्षणपर पुस्तकंसुद्धा आहेत मात्र आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत ते म्हणजे त्यांच्या कवितेविषयी त्यांचे दोन काव्यसंग्रह आहेत ज्यामध्ये पहिला आहे मेलडी आणि दुसरा आहे देखणी तर आज कवितांविषयीच आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला तर निमाणे सर आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे नमस्कार मला आनंद होतोय आपल्याला अनेक वर्षांनी आकाशवाणी औरंगाबादला मी जोडला जातो आहे त्याच्याबद्दल सर आपल्या देखणीला सुद्धा तीस वर्षापेक्षा जास्त उलटलेले आहे एकतीस वर्ष होत आहेत आता आणि मधल्या काळात तुमच्या कुठलाही कविता संग्रह तुमचा आला नाही काय कारण होती एक कारण म्हणजे मी कविता अतिशय मोलाचा असा वाङ्मय प्रकार समजतो त्या म्हणानी कादंबरी मी काही फार मोठी समजत नाही तरी मी जरी कादंबरीकार म्हणून जास्त मानला जातो पण मी खरा कवी आहे आणि त्यामुळे कविता चांगलीच असावी आणि अगदी धनानी त्याच्यात आपण लक्ष घातलं पाहिजे अशा या वातावरणात काय होत आहे हल्ली या सेमिनार मी प्राध्यापक म्हटल्यावर मग इकडे तिकडे मग मी अनेक ठिकाणी फेलोशिप्स आणि ते व्या व्याख्यानं ते डोकं मग तुमचं ते वैचारिक आणि अशा बौद्धिक गोष्टीत गेल्यामुळे कवितेला पाहिजे तसं अवकाश मिळत नाही कवितेला बौद्धिक तर अजिबात चालत नाही असा माझा अनुभव आहे आणि मी अगदी पहिल्यापासून अगदी मी चौदा पंधरा वर्षापासून कविता करतो आहे तर कवितेला अतिशय आपण स्वतः आणि आतलं जे आपलं अंतर्मन असतं ते आणि आपण पलीकडे काही नको असतं ती संधी नाही मिळत कवितेसाठी म्हणून दुर्दैवानी ती नाही मिळाली पण आता ती मिळाली यावर्षी की करोनामुळे मला हेच जमलं की एक वर्षभर काही कोणाला भेटणं नाही काही नाही कार्यक्रम बंद हे शिदे अनेक मोठमोठे कामं पडली आहेत पण मी फक्त कविता या काळात केल्या म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की कादंबरीपेक्षा कविता लेखन हे कठीण असतं कठीण म्हटल्यापेक्षा काळ त्याला सापडणं योग्य वेळ सापडणं कठीण असतं एकदा तो काळ सापडला की ती फार सोपी असते उलट कुठल्याही वाङ्मय प्रकारापेक्षा कविता अत्यंत सोपी असते फक्त तो काळ ते मूड त्या वेळचं ते सगळं जे जुळलं पाहिजे आपल्या मनाला पाहिजे तसं बाहेर निर्विकार असा माणूस झाला पाहिजे आणि बाहेरचे सगळे धर्मन राष्ट्रन जातीन पातीन विचार काही इझम सगळ्या नाहीशा झाल्या पाहिजे तर तुम्ही कवी खरे कवी होता म्हणजे ते खरा माणुसकीचा जो काय म्हणतात ओंकार तो आपल्या मनात जो असतो तो त्यावेळी येतो म्हणून मग तो असा येत नाही आपल्या दुर्दैवानी परिस्थिती अशी होत चालली आहे की ह्याच गोष्ट मिळेल अशा आहेत बाकी सगळं असतं लोक ह्याच्यावर लिहा म्हणतात त्याच्यावर लिहा म्हणतात सेमिनार करतात अमुक काहीतरी व्याख्यानं करा म्हणतात ते सोपं असतं काय तुम्ही अभ्यास करायचा आपले विचार थोडे घालायचे मांडायचे पण कविताला तसं नाही करून चालत कविता ती अशी आपणहूनच काय वातावरण आहे आसपासचा निसर्ग परिस्थिती परिसर ती आपल्याला आपोआप सुचवते सर आपल्याकडे उपरोधिकपणे असंही म्हटलं जातं की आपल्याकडे गल्ली गल्लीत कवी सापडतात पण चांगली कविता मात्र फार दुर्मिळ झालेली आहे आपलं निरीक्षण या बाबतीत काय आहे मी कवितेला काही चांगली वाईट असं कधीच समजत नाही खरी आणि कृत्रिम एवढ्याच दोन प्रकार मी मानतो का काय असतं कविता असा प्रकार आहे की जो तुमचा स्वतःचा असतो आणि ती माझी स्वतःची असल्यामुळे ती मी फक्त मी स्वतः तिच्यापुरता काय जबाबदार असतो त्यामुळे मग ती ही चांगली याच्यापेक्षा त्याची चांगली त्याच्यापेक्षा चांगली थी चांगली असं म्हणण्यात काही पॉईंट नाही कारण हे सगळ्यांना आपल्या मनातलं जे आहे ते बाहेर ओकता येणं हे कवितेचं सगळ्यात आणि ती अगदी सगळ्यात प्राचीन असा म्हणजे अगदी जगातला सगळ्यात पहिला माणसरी शोधला होतो असा वाङ्मय प्रकार आहे कारण त्यावेळी काही लहान मोठं छापणं बिपणं आवारण काहीच नव्हतं लोक नुसते लिहायचेन नाचायचेन वागडायचे अशी सुंदर सगळा तो प्रकार होता तो दुर्दैवाने कमी होत गेला आपल्याकडे हे सगळं मान्यता अन मग ते श्रेष्ठता आणि मग ते बक्षीसन दॉड हे असू नये असं मी मताचं नाही असं पाहिजे पण खरी कवितेची काय म्हणायचं जाण ही ज्याला असते जो हे स प्रत्येक कविता चांगली मानतो म्हणजे अगदी लहान मुलांनी जर लिहिली ती मला आवडते आता आमच्या नातीने सात वर्षाच्या ना ते आठ वर्षाच्या एखादी सुंदर कविता लिहिली मला आवडली ती मोठीच वाटते म्हणजे टागोरांची काय किंवा वर्स वरची काय त्याच्यापेक्षा ती मला चांगली वाटते ती काहीतरी आमच्याकडे एक हे तिने पाळलेला कुत्रा आहे तर ते काय पगू आहे त्याचं नाव आमचा पगू छान छान फार लांब त्याचे कान आता हे हे म्हणजे काही कविता आहे का पण मला ती आवडली कारण तिच्या मनातला जवळ आमचे फार लांब आहे त्याचे कान आपल्यापेक्षा ते वगैरे वगैरे ते तिला आवडलं म्हणजे तिच्या मनातून तो आला आणि तो चांगलीच मिळायला पाहिजे म्हणजे अशा रीतीने प्रत्येकाची कविता ही चांगलीच असली पाहिजे सर पण चांगल्या कवितेची साधारणतः परिमाणं काय आहेत मते चांगली कविता म्हणजे जी पूर्णपणे तुमच्या अंतर्मनाशी अनकॉन्शियस ज्याला म्हणतात ना नेणिवा तुमच्या नेणिवांना जी भाषेत व्यक्त करते आता तुम्ही म्हणता ना चांगली वाईट जो प्रकार तो इथे सुरू होतो की भाषेत व्यक्त करताना ती योग्य भाषा सापडणं आणि त्या भाषेची जी काही एकूण स्ट्रक्चर असेल ते स्ट्रक्चर तुम्हाला पूर्ण माहिती असणं आणि त्याच्यात ते व्यक्त करता येणं ह्याला मात्र काय म्हणायचं ते कुठेतरी कमी जास्त असा माणूस पडतो म्हणजे काही काही झालं की पटकन लिहून टाका पण म लोकगीतात हे होत नाही कारण लोकगीतात कसं एका बाईचं दुसरी दुसरीचं तिसरी पिकअप करत 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 ते शेवटी अनेक बायांच्याकडून ती परफेक्ट होते असं ते होतं त्यामुळे ती फायदा एका माणसाला हे जमत नाही आणि आजच्या या छापायच्या वगैरे काळात या इलेक्ट्रॉनिकच्या काळात ते अजून वाईट झालं आहे जाल थे, जाल थे आ, की पटकन जे आलं की ते दुरुस्त व्हायची शक्यताच नसते मग ते काय म्हणायचं इम्परफेक्ट असं तुम्ही म्हणता की कविता नेणीवेतून आली पाहिजे तर तुमची जी देखणी हा जो काव्यसंग्रह आहे त्यामध्ये तुमच्या नेणीवेच्या कविता आहे ज्यामध्ये एक स्त्रीवाद किंवा एक स्त्रीबद्दलच्या जाणीवा खूप प्रखरतेने आलेल्या आहे त्या बाबतीत काय सांगाल एडवीज त्या मला वाटतं माझ्या निणवीस जास्त आहेत कारण आता माझ्या एक नव्या कविताची एक अस्तुरी मृग असं मी लिहिले एक जवळजवळ एक नायक पानांची कविता आली आत्तापर्यंत म्हणजे आजीपासून तर सगळ्या आता मोठ्या झाल्यावर तुमच्या ज्या प्रेसे असतात वर्गातल्या वर्गातल्या बाहेरच्या पायल्याबरोबर प्रेमात पडणारा लांब केस म्हटल्यावर प्रेमात पडणाऱ्या इथपासून तर अगदी बायकोपर्यंत अगदी मुली ना ज्या काही बाया असतात त्या सगळ्यांचं त्याच्यात एक स्त्री म्हणजे काय असतं हे माझ्या लक्षात आलं आणि त्यामुळे मग मी ते एक अतिशय आनंदाने ती लिहिली त्याच्यात मला असं लक्षात आलं की स्त्रीत्व हे आपल्यातच असतं म्हणजे कुठेतरी आपल्यातच ते असतं म्हणूनच ते एक कोकणी म्हणजे तिची सुरुवात अशी आहे मी कोकणात होतो ना त्यामुळे तिथल्या एकूण वातावरण समजलं की म्हणजे अस्तुरी मुग हो त्याचं शिक्षण तर आहे दोन तीन नावं ठरले एक सट्टक आहे सट्ट म्हणजे पूर्वी आपल्याकडे एक नाटकाचा फॉर्म होता ज्याच्यापासून तमाशा झाला तो सट्टक प्राकृतचा फॉर्म सगळा गाजलेला होता संबंध देशभर तो मराठी फॉर्म म्हणून येतो प्राकृत बनला मराठी प्राकृत जुला तर तसा सट्टक तरी एक नाव आहे किंवा अस्तुरी ब्तुर मेलाची सुरुवात अशी आहे की अरे येड्या धावता की कित्याक म्हणजे कशाला धावतो हां धावता की म्हणजे धुंड पाहतो कशाला इकडे तिकडे अस्तुरी तुझ्या बेंबीतच असा तो या बेंबीतच स्त्री आहे आणि तू कुठ्याला बाहेर शोधत बसलाय अशी तिची सुरुवात आहे म्हणजे आपल्यातच ती असते आणि आपल्याला ती दुर्दैवानी काय म्हणतं हे लग्न संस्थान कुटुंब वगैरे आपण पुरुष म्हणून स्वतःला वेगळं समजतो okay. आणि मग ती कविता वाढत वाढत अशी जाते की तो शेवटून कायेलाच उद्देश म्हणतो सौ सौ काया होती काया म्हणजे ही जी वरची आहे ही सौभाग्यवती आहे माझी आणि मी जो आहे आतला तो हिला काय म्हणतो की ही म्हणते तसं मला वागावं लागतं हिला झोपाली तर मला झोपावं लागतं नाही तर मी तर जागाणारा माणूस आहे नंतर ही म्हणते म्हणून मला तब्येत नीट ठेवावी लागते वगैरे असं तो कायला उद्देशून म्हणतो ही काया जी आहे काया जी सौभाग्यवती काय ही प्रत्येकाची आपली असते आणि त्यामुळे ही जी असते ती आपल्यातच असते काय ती काही वेगळी असायची काही गरज नाही असं असं त्याचा एक साधारण सूर आहे निमाणे सर तुमच्या साहित्यासंदर्भात संदर्भात समीक्षक असं म्हणतात की तुमच्या कादंबरीतून येणार स्त्रीचं चित्रण आणि तुमच्या कवितेमधून येणारं स्त्रीचं चित्रण यामध्ये बराच फरक जाणवतो तुमचं या बाबतीत काय मत आहे असं नाही मला वाटत कधी माझ्या सगळ्याच कादंबऱ्यांमध्ये म्हणजे कमी जास्त प्रमाणात असेल ते आता काय मी सांगतो त्याप्रमाणे जो तुम्ही फॉर्म निवडता आता कोसला ही हॉस्टेलवर मुलांच्या ब बॉईज हॉस्टेल आहे तिथे स्त्रियांचा काही शक्यता कमी जातो बाहेर फक्त त्याला एखादी रमी भेटेल किंवा वर्गातल्या कोणी मुली असतील तो ते त्यावेळीसुद्धा उद्गार काढतोच की ह्या इतक्या सुंदर मुली यांना चित्रविचित्र नवरे मिळतील यांना छोटी छोटी छान छान मुलं होतील मला काहीच होणार नाही असं तेव्हा सुद्धा त्याचं म्हणणं आहे पण त्याच्या पलीकडे ते स्त्रियांचं तिथे लांबवणं किंवा मग प्रेमात ते त्यावेळी आमच्या उभं आला होता त्या की ते कॉलेजमध्ये ते प्रेमात पडतात मग ते लग्न करतात वगैरे तर ते मला टाळायचं होतं त्यामुळे मिनिमम मी त्याच्यात स्त्री घातली पण त्याच्यात स्त्रियांचा ॲटिट्यूड काही बदललेला नाही उलट तो आहे तसाच आहे आणि नंतरही जी चतुष्ट आलं चांगदेव चतुष्टय त्याच्यातही तो बॅचलर असतो आणि बॅचलरहूडवर माझा तो फॉर्म असल्यामुळे माझं केंद्रित लक्ष झालं होतं ते एकटा स्त्रियांशिवाय माणूस राहू कसा शकतो आणि त्याचे काय काय हाल होतात आणि तो कुठेशी तरी जोडू पाहतो ते जुळत नाही मग काय काय प्रत्येक शेवटी बाईलाही ते प्रॉब्लेम असतात की एक काही हे ऑब्लिकेशन पळायला हो लागतात नुसतंच काही प्रेमात पडणं आणि अनैतिक काही व्यवहार करणं आपल्या दृष्टीने ते शक्य होत नाही किंवा आपल्या वातावरणात ते शक्य नाही आणि मी तिकडे पाहतो अगदी अमेरिकेसुद्धा डेटिंग विटिंग चालतं पण ते काय म्हणतात ते इतकं उथळ आणि वरवरचं असतं की तिथले सिरियस लोकही याला काही फार महत्त्व देत नाही एक माझा होत म्हणून थोडक्यात म्हणजे अगदी देखणीत काय किंवा बिडार हुल झुऱ्याजूळ किंवा हिंदूत काय स्त्रिया ह्या मला वाटतं महत्त्वाच्या आणि काय त्या म्हणजे त्या फॉर्म जसं मान्यता देईल तसं तसं ते येतच वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आली आहे पण स्त्री सशक्त म्हणूनच आली आहे तशीच आली आहे तशीच मी त्याच्यात म्हणजे बदल झालेला मला वाटत नाही कारण काय मी म्हणजे अस्तुनिम या कवितेच्या सुरुवातीला सांगितलं आहे सुरुवातीला तो म्हणतो ना हे सगळ्या बाई ना मी होय म्हणेन एक बाई असते बिचारी तिला लग्न करायचं असतं आणि घरात वातावरण वाईट असतं तर ती पाहायला कोणी येतं तिला म्हणते तो कसाही असो मी होय म्हणेन तुम्ही त्या मला एकदा लग्न करून द्या या घरातून एकदा माझी सुटका करा तिथे गेली ते मंडळाचं काम करेल रात मी रात्री कमी झोपेन काम करेन काबाड कष्ट करेन सगळ्यांचे जे अगदी सासू सासू सगळ्यांचे एक पण मला इथून काढा माहेरून म्हणजे स्वतःच्या घरातून अशी होय म्हणेन अशी कविता आहे एकदा मुली ही पेटवून घेते मुलगी स्वतःला तिच्यावर हो आहे या सगळ्या आत्तापर्यंतच्या काही ज्या एकूण पंचेचाळीस प्रेयस आहेत आमच्या सगळ्या तर त्या तर त्यांच्यावर लिहिलं आहे बाई आई बाई आई बाईच पत्नी लेकी ही बायाच, ही बायाच आणि बाया बाई ती देवी आणि बाईच दासी बाई प्रिय ही बायांनो तुमच्या विना हे जगणे निकामी दिसाही सुंदर आणि असाही सुंदर आवडो तुम्हाला मी मम हृदय वसागे सदा सर्वदा लोभ मजवर हसू द्या आणि मग तो पुढे असं सांगतो की आजपर्यंत तुम्ही मला इतक्या भेटल्या सगळ्या की शेलाट्या विशीपासूनच्या ज्या बुजऱ्या लाजऱ्या साजऱ्या माजऱ्या नवऱ्यांना किंवा नवऱ्यांनी सोडलेल्या मुलंबाळ्या झालेल्या न झालेल्या सगळ्या भेटल्या तर याच्यात तो सगळ्यांशी काही संबंध ठेवू शकत नाही याचा कारण तो असं सांगतो की बांगड्या पाटल्यांची किणकिणं ऐकत मी मोठा झालो म्हणजे तो लहानपणापासून म्हणतो आहे की नेहमीच झेपाव येतात मला थोपटणाऱ्या मी कुमारवस्थेत ऐकलेल्या गाढ झोपेतल्या सुरेख अंगाच्या गाढ झोपे झोपेतल्या सुरेख अंगाया साखर झोपेतल्या भुपाळ्या बांगड्या पाटल्यांची किणकिण जोडव्यांची टपटप छुमछुम घाकऱ्या तोरड्या बायकाच बायका घरभर अंगणात गुदगुद हसवणाऱ्या भरवणाऱ्या मुके घेत आजी पणजी काक्या मावश्या आत्या पाहुण्या सख्या चुलत मामे आत्या हा, आते मावस बहिणी बाळंतिणी माहेरवाशिणी माघारी आलेल्या आणून टाकलेल्या शेजारणी पाजारणी सगळ्या घरातल्या या बायांमध्ये मी मोठा झालो त्यांचे पदराच्या मखरातले सुरेख चेहरे नथी मोरण्या कुड्या बुगड्या माळा हार ठसठशीत कुंकू गंध त्यांच्या त्यांचे झिम्मे फुगड्या खेळताना उधळणारे अद्भुत केशसंभार मला पाठुंगडी घेऊन साखरचं पोतं घ्यावं म्हणत घर भरून नाचलेलं खिदळत मुक्त लास्य अशा किलबिलाटात मी वाढलो कुतूहलानं पाहात सृष्टी सृष्टीरहस्य आम्हाला जन्मतास पारख ऐकत सलज्ज कुजबूत ऐकत सलज्ज कुजबूज पाळी आली डोहाळे टाहो बेंबीतली नाळ नवंबाळ भयचकित करणारं जन्मतांडव विश्वस्त्री सर्व धर्म विश्वस्त्री धर्मसूर्य लाहो असं ऐकून असं माझं मातृधर्मी संस्कारांमध्ये बाईपणाच्या नेणिवेत माझं <laughs> 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 हे मी हे तुम्हाला सांगणार होतो की हे मातृधर्मी संस्कार बाईपणाचे नेणीवेत घडले जडले आणि तेच नडले पण ते मातृधर्मी संस्कारांमुळे त्याला नेहमीच असं काय म्हणायचं पावित्र्य म्हणा किंवा काय नैतिकता त्यानंतर वेगवेगळे शब्द असतात ते चुकीचे ते पण मुळात काहीतरी असं एक आस्था प्रेम किंवा आपुलकी कि असते की ज्याच्यामुळे ते भ्रष्ट करू नये अस्तित्व असं एक त्याचं नेहणिवेतलं मातृत्व आहे तुम्ही जसं म्हणता तसं की स्त्री जर एवढी शक्तिशाली असेल तर आज आपण बघतो की पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये स्त्री कुठेतरी दाबल्या जातीय कुचंबनाने घुसमट होतीये नाही का अतिशय अतिशय वाईट परिस्थिती आहे मी शेवटी तेच म्हटलं आहे ती एक बाई असते वृद्धा ती नीट विचार करणारी असते ती शेवटी असं म्हणते इतक्या तुम्ही मुली शिकतायत माझ्या लेकींनो आपल्याला या वाट काय हे आपलं शोषण चाललंय गुलाम की कोणत्या प्रकारची गुलामगिरी आहे की नुसतं लग्न झालं की आपण म्हणजे तिकडचं म्हणजे म्हणतात परक्याचं धन इकडे आल्यावर हे म्हणतात की ही नुसती आपली बाळंत मुलं देणारी एक मशीनसारखी आणि मग म्हातारी झाली की बिनकामाची तर ती म्हणते स्वतःच्या एकूणच बायांना की माझ्या लेकी न सुटायाचा काही शोधाग उपाय मासिक पाळी पंचवार्षिक होऊ द्या द कशाला दरवर्षी पाळी पाहिजे पंचवार्षिकाने इतर प्राण्यांसारखी किंवा दरमहा कशासाठी या मातृत्वाच्या ठकमिंटीतून श्रीरातीला सोडवा कसं की नरदेहात गर्भारोपणाचे शोध लावा हां म्हणजे आपल्यालाच कशाला गर्भ जर हा मानव सगळ्या मानवतेचाच आहे तर स्त्रियांनीच कशाला हे गर्भारोपणाचं हे करा तर तुम्ही असे शोध लावा की तो गर्भ तिकडे राहील पुरुषात म्हणजे मग ते त्याला कळेल काय वंशवृद्धी असते आणि बायकांचा उपयोग कसा करून घेतात ते आणि नरदेहात गर्भारोपणाचे शोध लावा त्यालाच मासिक पाळी येईल असं करा तोच बाळंत होईल असे शोध लावा निदान तो दूध पाजेल मुलांना असे तरी शोध लावा असं म्हणते म्हणते पुढे म्हणजे असं ते तिचं तिचं लॉजिक सुरू होतं आणि ते पोयट्रिक याच्या म्हणाला आहे पण तिचा सांगायचा हेतू असाच आहे की किती गोड हे माझा मनमाशांचा पोळं गोड कशा करता की एकच राणी असते आणि ती आपली ठरवते किती प्रजा करायची बाकीच्या सगळ्याला कामाला लावते कोणाला काम करी कोणाला काही ते नुसते ते काय असतात ते फुलं जमा करणारे आणि ते नर असतात ते नुसते झोपा काढणारे असं तुम्ही काहीतरी शोध लावा की आपल्याला कमी काम होईल आणि यांना वाढेल तसं किंवा होऊ उभयालिंगी वनस्पतीसारख्या फुलवू आपल्यातच पुंकेसर आणि श्रीकेसर टुगेदर म्हणजे आपल्यातच करायचं काय गरज आहे पुरुषाची सर, सर, सर एकूणात मला तुमची ही कविता प्रखर स्त्रीवादी वाटते मला नाही वाटत प्रखर मी ती प्रखर नेमाडेवादीच आहे म्हणजे मी पहिल्यापासून प्रखर स्त्रीवादीच आहे फक्त कसं होत आहे की आता कवितेवर म्हणजे आपण एकूण स्त्रीवर थीम करूनच कविता लिहितो तर त्याच्यात मग तेवढंच कॉन्सन्ट्रेशन होतो बरोबर तुम्ही नेमकं काय ते मानता कादंबरी तुम्हाला हे मांडता येत नाही कारण तिथे तुम्ही नुसतं स्त्री जर काही शक्यच नसतं ना एकूण ती एक, एक घरातली कोणतरी असते मग ती राबते मग तिला कोणतरी मुली स्वतः म्हणून मारायचं पाहतात तिला असं तिथे ते अडकतो पण इथे तुम्हाला फक्त स्त्रीवर बोलायचं आहे त्यामुळे देणवेतला स्त्री आहे ते इथे बरोबर येतं की हे असं जर असेल किंवा सगळं मधमाशांनी इतकं सुंदर गोड पोळं तर एकटी मधमाशी बिचारी चालवते तर इथे कशाला इतके नर पाहिजेत त्यांनी आपलं आपलं काम करावं नाही फक्त प्रजनन करावं प्रजननाचा जर महत्त्व असेल तर तुम्ही स्त्रीला महत्त्व का नाही देत प्रजननासाठी जर स्त्री आहेत तर तुम्ही स्वतः काम करा, प्रजनन करा। नुसतं प्रजनन करू द्या पण mm. 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 ते प्रदिन्वि करा सकाळी उठून स्वयंपाक करा भांडली घासा हे करता यादी दिली एकदा मोठी एक चाळीस क्रिया अशा दिवसभर करणारी हां धुणी भांडलं पासून मुलांचा खरखडबापासून बालंतवापासून तर सगळं असं सगळं स्त्रीनीच का करावं असं त्याच्यात म्हणजे मी मुळात स्त्रीवादी म्हणायचं म्हणलं पाहिजे मी स्त्रीवादी म्हणलेला परंतु एक पुरुषच आहे मी खरा की ज्याच्यात स्त्रीला आहेच महत्व पहिल्यापासून नाभीत स्त्रीत्व आहे म्हणजे अस्तुरी असा अस्तुरी म्हणजे स्त्रीला आपल्या लोकभाषेत अस्तुरी म्हणतात अस्तुरी स्त्रीला म्हणजे तर ते काय अस्तुरीच्या आली लागला वगैरे असं तर ते तुझ्या बेंबीतच अस्तुरी असा म्हणजे सर कशा रांगोळ्या काढता तुम्ही घरंदाज व्यथांनो इथून सुरू झालेली तुमची कविता आपण उभयलिंगी होऊया इथपर्यंत प्रवास करून येते हां 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 म्हणजे त्याच्यातही तो आहेच अर्थ की या इतक्या बायकांना कशामुळे असंच खालीच पाहावं लागतं कशामुळेच पांग लागतं कशामुळेच गुणगुणणारे आवाज येतात त्याला उघडकाने होऊ देत तर असं होतो मग अशी कुठेतरी थीम येते आता तीच कविता लांबली असती तर कदाचित इथपर्यंत बी आलो असतो पण तेव्हा मी सांगतो ना कवितेला असा काहीतरी अवकाश लागतो की ती आतून सगळ्या देणीवा घेऊन आली पाहिजेत तर त्यावेळी ते काही दुर्दैवाने झालं नसेल म्हणते राहील पण अनेक कवितांमध्ये मला तो हेच थीम आता कोणतरी शोधून काढेल त्याच्यावर की, की सर, ही थीम कशी सगळीकडे सारखी आहे सर आपल्या श्रोत्यांसाठी कशा रांगोळ्या काढता ही आपली फार लोकप्रिय झालेली कविता परत एकदा ऐकवा ना कशा रांगोळ्या काढता तुम्ही घरंदाज व्यथांनो कसा सडा घालता माझ्या अंगणाचा कोपरा कोपरा खुलेल असा कशी सजवता तुळशी वृंदावनाची दर्शनी बाजू कुर्ता मंजिऱ्या दुपारच्या सुकलेल्या मऊ नखांनी रोज नव्या हातावर केलेल्या कापसाच्या वातींनी लावता माझ्या पाताळघरातला अंधार प्रार्थनारी देवघरातली अंधणाची उभी समयी हात बाहेर येता जाता कसल्या गुणगुणता आरत्या पुसट शब्दांच्या सुरांच्या वेणीत अर्थ गुंफून टाकून तो अर्थ मी चाचपू पाहतो पाहतो तेव्हा भिंतीला खेटून उभा असलेल्या माझ्या डोक्यावरच्या पिंपळाची फांदी फांदी ओरडणाऱ्या कावड्यांनी काळी कुट्ट लदलेली असते कुणासाठी ही अबोल संत वाट पाहणी कुणासाठी ही अबोल संत वाट पाहणी उंबरठ्यात रुतवलेल्या बांगड्यांच्या नक्षीलाच कळणारी तुमच्या अंगठ्यांची लवलव कुणासाठी किती दिवस हे आरशालाच माहीत असलेले तुमचे कोरीव कुंकणाच्या चांदणी खालचे पहाटचे फटफटीत कपाळ मलाही कडू द्या तुमची उभार दृष्टीघोळ जवळीक नाणीपासून आतपर्यंत उमटलेल्या पावलांची आणि परकरांच्या किनारीवर भरलेल्या बिनपायांच्या मोरांची भुलावण परकरांच्या किनारीवर भरलेल्या बिनपायांच्या मोरांची भुलावण मलाही कळू द्या का पदर घालून असता माझ्यासमोरही सकाळ संध्याकाळ हे मुख्यता की ते त्यावेळी हा प्रॉब्लेम होता की मीच असून माझ्यासमोर तुम्ही कशामुळे पडदा बांधता तर ते त्याला माहीत नव्हतं की हे लादलेलं ला आहे आपण त्यांच्यावर कपाळ बांधून ठेवणं का पदर घालून असता माझ्यासमोरही सकाळ संध्याकाळ सदा कपाळापर्यंत ह्या आपल्याच आपल्याच घरात चेहराच नसलेल्या अपुऱ्या शिल्पासारख्या बेसूर बायांनो माझे अंगण पांढरे झाले तुमच्या रांगोळ्यांनी माझे अंगण पांढरे झाले तुमच्या रांगोळ्यांनी एकूणच व्यवस्थेने लादलेल्या परिस्थितीमुळे स्त्रियांचं जे दुःख आहे त्याचं चित्रण फार उत्तम शब्दांमध्ये आपल्या कवितेतून प्रखरपणे दिसतं अनेक ठिकाणी आला आहे ते म्हणजे झिमझिमी झिमी तिच्या गाडी आहे नंतर एक पत्नीवर एक कविता आहे Uh, आजीवर आजी एक आहे सगळीकडे ते आलेलं आहे पण ते सगळं आता असं ते असं एकत्र आलं की त्या माझ्या या कवितेत मला असं वाटतं ते मी सगळं पूर्णपणे मांडू शकलो हां म्हणजे आता तुम्हाला त्याच्यातली एक शेवटची दोन चार वडी वाचायच्या तर इतकं कसं येतं मनासारखं आता माझ्या लक्षात आलं हे वाचल्यावर की अरे आपल्याला हेच थीम आपण इतक्या वर्षांनी किती आता ही मी जवळजवळ सतरा मी एस एस सी हो एस एस सीला असताना केलं म्हणजे दहावी अकरावीत असताना म्हणजे किती पंधरा सोळा वर्षाचं असतानाची कविता आहे ती माझी ओ, थी थी। हो सतरा म्हणजे मी फर्ग्युसनमध्ये आलो सतराची आहे ती फर्ग्युसन मध्ये आली होती आणि आता आता पा ही आता असं तो म्हणतो आहे मृत्यू या कवितेला ही म्हणजे चाळीस पाणी कविता आहे पहा मृत्यूला उद्देशून चालला आहे शेवटी तो मृत्यू त्याला विचारतो इथे फुकट राहिला इतके वर्ष म्हणजे पृथ्वीवर जन्माला फुकट आणि सगळं आमचं खाल्लं प्यालं पाणी प्याला, प्याला अन्न बिन्न सगळं जमिनीतलं खाल्लं आता तो इथे काय ठेवून जातोय काही तर तो म्हणतो की मी काय ठेवून जाऊ आता ही माझी बायको म्हणजे काया सोडली तर दुसरं काहीच घेऊन जाणार मी माझा एकटा जाणार ही मागे राहील काया माझी तर असं तो सांगतो तर तो म्हणतो मित्रा तुझ्यामुळे निदान आत्ता आयुष्याच्या शेवटी तरी कळलं की ती आणि मी वेगळे आहोत म्हणजे आपली बॉडी आणि आपण हे वेगळे आहोत हे मला आत्ता कळलं इतके दिवस मी समजावतो की आपण एकच आहोत आणि ती आणि मी मिळून मी होतो काया वेगळी ती भूतपंचांचं बातक देह मी कोण तुलाच माहीत तुम्हाला काही आत्मा आत्मा म्हणतात पण मी काय कोणाच माहीत नाही पण ही मात्र दिसते आणि असते म्हणजे त्या काळात गर्भातच आमचं जुळलेलं आहे लग्न तेव्हापासून आम्ही मी, मी आणि ही एकत्र नांदतो आहोत हं कारण आम्ही ना तुटलं नाही आणि तो असं म्हणतो पुन्हा की जन्मताच आम्ही दोघे टाहो फोडून फोडून रडलो आकाश पाताळ एक करत की हा कशाला मायाशी जोडला आणि ती म्हणते हा कशाला मायाशी जोडला हा नवरा बायकोचं जे असतं नेहमीचं भांडण कॉम्प्लेक्स ते तो असं म्हणून आम्ही रडत होतो लहानपणी पण पन काय करणार ते आता एकत्र झाले लहानपणी जन्मत असतं काय करणार अशा खाऊ शिरजोर दादल्याशी मी कसा संसार करू असं म्हणून ती रडत होती नंतर मात्र अशा हिरमोट झालेल्या सुंदरीशी जुळवून घेत मला जन्म काढावा लागला आणि मग तो तिला म्हणजे प्रेमाने सांगतोय मी जे ठेवून जाणार आहे ते एवढं त्याच्यात ऐकलेलं पाहिलेलं वाचलेलं स्पर्शलेलं म्हणजे मी काय जे जे आयुष्यात केलं असेल जे जे रम्य वेळ लावणार ते सगळं आणि मी जगणं सुंदर केलं तीच माझी कमाई मागे ठेवून जातो आहे हिच्या शरीरात म्हणजे या काय ती राहणार आहे मी तर काही आत्मा म्हणजे काय कुठेन काय पण हीच सगळं ते ठेवून जाणार आहे आणि हीसुद्धा सगळी इंद्रिय निगुतीनं सांभाळलेली गर्दणीन सहा फुटी सौभाग्यवतीनं स्वतःपाशी ठेवून दिली आहेत सांभाळली जशी बायको सांभाळते सगळं तसं हिनी माझं मिळवलेलं सगळं सांभाळलं व्यवस्थित तिच्याबरोबर जाणार मसनात खाक होणार हे माझं ठेवलेलं सगळं हेच मी ठेवणार आहे मागे आणि मग शेवटी पंचमहाभूत साप सावडतील ह्या माझ्या सौभाग्यवती कायेची राख त्या जाळून टाकतील आणि कशा कशाचा विळाप करू मित्रा जिला मी आणि मला जी क्षणभरी सोडवेना ती माझी प्रिय अर्धांगी जाया माझी छाया उद्या आठवणारसुद्धा नाही म्हणजे मी तर गेल्यावर तर मला ते आठवणार पण नाही कुठे काय होत होते तेवढी शोतां शोकांतिका इतक्या मधुर सहजीवनाची मरण म्हणजे विस्मरण खाक होतील ते मधुर प्रसंग अंग संग रंग ढंग जीवनाचं स्मृतिस्थळ भूतकाळ हा आमचा वारसा आणि तू तर भूतकाळाचा काळ तू भूतकाळ नाहीसा करणार आम्ही भूतकाळावर सगळं अवलंबून राहणार असं मी ठेवून जाणार आहे तर त्यावेळी जाऊन म्हणजे त्यावेळी जे होतं त्याला की त्या माझ्यासमोरही तुम्ही असं का राहता तर त्याचं उत्तर त्याला असं आता सापडलं की हे दुर्दैवानी किंवा तरी जन्मताच एकत्र राहायचं आपण आत्मा आणि शरीराला जुळावं लागतं आणि जसं स्त्री पुरुषांना एकत्र राहावं लागणं आवश्यकच झालंय कारण ते सृष्टीनेच तो एक घालून दिला काय म्हणायचं चक्र ते कोड त्याच्यातून काही सुटका होत नाही बरोबर आहे सर हे चक्र सृष्टीने घालून दिलेलं आहे पण व्यवस्था माणसाने निर्माण केलेली आहे आणि या व्यवस्थेमध्ये अनेकदा स्त्री पुरुषांना त्यांच्या आवडीचा जोडीदार मिळत नाही किंवा त्यांचं प्रेम हे समाजाकडून स्वीकारलं जात नाही तर ह्या आशयाचीच देखणीमध्ये आठव्या क्रमांकाची एक कविता आहे झाड फुलांचे हरवून बसतो पहाट काय सांगाल तुम्ही ही आ, कविता म्हणजे अशी आहे आता ही आ, पोरी म्हटलं शेवटीच म्हणजे हा पुरुषच म्हणतोय तिला अशी ही मुलगी पण एखाद्या पुरुषाबद्दल असेच मिळेल सुकली बोटे ओळख पोरा असं म्हणते कारण लहान मुलं मुली एकत्रच खेळतात ना असे डोळे झाकून ओळखा म्हणायचं आपल्या लहानपणी आम्ही खेळतोच सगळे की अंगणात खेळायचं मग एकदम कोणतरी मागून येऊन उन डोळे बंद करतात आपलं ओळख बरं तर आपण नुसते बोटं लावून पाहतो मग म्हणतो की ती हा शांत आहे नाही नाही मग ते असतात सगळे मग सोडतात तसं आपल्या आयुष्यात हे चाललेलं असतं की आपल्याला ते हां की ते आपल्याला ओळखणं बोटांवरून ते काही जुळत नाही मग शेवटी ते चुकतं सगळं म्हणून मग तो असं म्हणतो की एक आपलं काही जे ठरवलेलं होतं झाड खुण्याचं ते हरवून बसलो फां हरवून बसलो पहा फांद्या धुंढर तर फिरलो रान कोठे दिसेनाच मधाचे पोळे होती धुळ पावलेच होते सावल्यांचा फेर पाहणेच झाड हरवलं आणि हत्ती झुलला तुझ्या पुढे अंबारीवर डसले मोहळ गुणगुण गेली हत्ती मागोमाग आता अंबारीवर डसलेलं मोळ म्हणजे हे आपण व्यवस्थान व्यवस्थान भानगडी लग्न धर्मन जातीपाती त्या सगळ्या गेलं त्या सगळ्या लग्नाबरोबर म्हणजे लग्न झालं की ते बाई बिचारी कुठल्या कुठे जाते तर हा कुठेच राहतो त्यात तिलाही काही इलाज नसतो यालाही गेला नसतो म्हणजे मोळ मात्र जातच आणि ती वडून वडूनच चालत गेला वाट त्याला मात्र बिचारायला वाटतं की काहीतरी इथे राहिलं आहे आपलं म्हणतो अत्ती बिचारासारखा असा इकडून तिकडून पाहतो की काहीतरी चुकला आहे हे आपण घेऊन चाललो हिला पण दुसऱ्याच्याकडेच घेऊन चाललो आहे करायचा हा काय असेल तो इथेच आहे हा असं करतो आणि मग शेवटी गेली अंबारी वाजत गाजत रानाआड पानाड डोळ्याआ डोळ्यातल्या पाण्याआड आणि मग शेवटी तो म्हणतो की पोरी बोटास ओळख चुकली तर मी काय करणार म्हणजे मला ओळखता काय करणार म्हणजे कोणाच हे कोणच आहे की कोणालाही स्त्रीला पुरुष ओळखता येत नाही पुरुषाला स्त्री ओळखता येत नाही तेमुळं सृष्टीने असं काहीतरी चक्र केलेलं असतं की वय आलं का ते एका या कवितेत आलेलं आहे की ते वय आलं की तुम्ही मग बावरता शेफारता मग तुम्हाला ते पिसाळता तुम्ही मग ते कोणी आपला या बाया ज्या फसतात शेवटी काहीतरी त्या याच्यात सापडतात त्या काय मोह म्हणता का फार थोड्या बायकांना याच्यातून बाहेर जाता येतं कारण ते सृष्टीचा इतका जबरदस्त पगडा त्या विशेषतः त्या वयात असतो की ते वय म्हणजे काय म्हणायचं का मॅडनेस सारखं असतं तसं तो तसं ते, ते, ते

कुठून तरी कोकिळा अशी आवाज देते आणि ती मग आमराईतच असते ना बहुधा कोकिळा म्हणून आपण त्या आमराईकडे जातो मग ती काय या झाडावर आहे का त्या झाडावर आहे का त्या झाडावर असं म्हणजे आपलं काम दिलेलं असतं की ते ब भाकरी घेऊन जाई साठी शिजोरी वगैरे काही आणि आपण हे असं पाच पाच जातून ते काही सापडत नाही आता ते कुठंतरी डोक्यात राहिलं होतं तर आता ही अचानक लिहिता लिहिता असं वाटतं की अरे असं काय असतं की जे आपल्याला सापडत नाही ते ऐकूत येतं दिसतं तर इंद्रियांना तर कळतं पण असं काय असतं तर हे असं कोकिडाचा जो प्रतिमा असते ती कुठेतरी डोक्यात पाहिलेली असते म्हणजे ती पाहिलीच असते पण ती कुठे काय सुचेलन कशीही नेणे ने येतून अनकॉन्शियसमध्ये अनेक पडलेल्या गोष्टी पडल्या अगदी लहानपणापासून मला आता बऱ्याचदा आपण पाळण्यात काहीतरी होतो तेही अचानक झोपेत असं आठवतं की आणि आपण पाळण्यात झोपलेलो आहोत आणि ते लहानपणी जे आकार दिसायचे घरातून छपरातून वगैरे असे बाहेर तर ते आपल्या डोक्यात कसे काय येत आहेत काय इतक्या म्हणजे एकदम जाग येते आणि मग असं कुठून आला कुठून सहते म्हणजे ते कुठेतरी आपल्या आत ते असतं जे आपल्या काय कॉन्शियस मनात म्हणजे मनाला कळतंही नाही कुठे तर तशी मग ती त्यावेळी गरज पडते त्यावेळी ते सुचतं आणि मग आपली ती टाचणी अशी बरोबर कुठे लागत 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 पाहिलेलं असलं तर अर्थात शक्य ज्याला माहीतच नाही तर त्याला ते चुकीचीच प्रतिमा येईल किंवा तो याच्यात पडणारच नाही पण आपल्यात ते कुठेतरी आहे हे सारखं टोचत असतं म्हणून आपण बरोबर तिथे येऊन सांगतो की हां, हां मग ते कोमळ म्हणून ते माझ्या एका विद्यार्थी नंतर म्हणजे तुम्ही आता वाचालच ते की ते मोहरून डुसली गे स्तब्ध आमराई असं काहीतरी ती अचानक आता एक्झॅक्ट असं नाही पण असं काहीतरी आहे की मोहरून रुसली गे स्तब्ध आमराई ती ऐकू तर येते पण ती स्तब्ध मोहरल्यामुळे ती काही आपल्याला व्यक्त होत नाही अशी ती कुठून तरी ती एक ओळख अशी प्रतिमा होऊन तिथे आली असं अचानक म्हणजे ती मिस्टरीच आहे ती काही आपल्यालाही कळत नाही पण अचानक ती सुचते आणि त्यावेळी ती बरोबर तिथे बसते सर मराठी कवितेतील जाणिवा बासी मरडेकरांनी बदलवल्या त्यानंतर कोल्हटकर चित्रे यांनी त्यांना पुढं नेलं मात्र प्रतिमांचं तसं असतं का म्हणजे प्रतिमा ह्या बदलतात का किंवा बदलत्या काळासंदर्भात त्यांना वेगळे अर्थ प्राप्त होऊ शकतात का म्हणजे एकंदरीतच प्रतिमांचं हे एक काय गणित आहे तुमचं निरीक्षण काय आहे आता मी अलीकडे बऱ्याच नव्या कवीं परवा एक कवयित्री शीतल शीतल शांताराम पाटील असं काही ते नाव असेल असे नवी कवयित्री इथली होती खांदेशीत लिहिली कविता का शेतकऱ्याची पोरगी आहे तर मला आश्चर्य वाटलं की ही शेतकऱ्याची पोरगी इतक्या सुंदर कविता म्हणजे बहिणाबाईच्या ट्रेडिशन मधल्या अशा तिच्या त्या प्रतिमा पाहून मला आश्चर्य वाटलं की अरे ह्या नव्या नव्या प्रतिमा आपल्याला माहीत सुद्धा नव्हत्या म्हणजे आता मी शेतीतलाच माणूस पण तिच्या बरोबर ती बाई असल्यामुळे आणि ती आज याच्यामुळे ती बरोबर तिच्या डोक्यात आलं ते अशा मला असं एक वाटतं आता तुम्ही बरोबर विचारलं इतके काही विचार केला नाही पण असं वाटतं की त्या कधीच जुन्या होत नाही प्रतिमा हा त्या त्या काळानुसार नवीन नवीन लोक शोधतच राहणार येतच राहणार ते कवीच्या एकूण काय म्हणायचं शक्तीवर अवलंबून तुम्ही किती आत पर्यंत जाऊन त्या शोधून काढता हे त्या त्या वयात असत ना ते प्रत्येक वयात जग बदलतच असतं जीवन बदलत तर तो म्हणजे कवी कवयित्री असतो ती शोधणार बरोबर शोधून काढते आणि येतच सर अलीकडे आपल्या जीवनमानामध्ये तंत्रज्ञानाचा प्रचंड शिरकाव झालेला आहे आणि साहजिकच तांत्रिक प्रतिमा आणि ते शब्द आपल्या कवितेमध्ये सुद्धा उमटायला लागले आहेत तर तुम्हाला काय वाटतं की मराठी भाषा ही तितकी सर्वसमावेशक आहे का की जे हे बदलत्या काळाचे बदलते, बदलते तांत्रिक शब्द आणि त्यांच्या प्रतिमा आपल्यात सामावून घेईल एखाद्या समाजात एखादी काही नवी गोष्ट आली तंत्रज्ञान -ता असो काही असो की ती त्याची होते आणि तुम्ही कशी असो ती त्या कुठल्या भाषेला काय त्याला व्हॉट्सॲप म्हणा काय म्हणा काय म्हणा तो तो मराठी शब्द होतो म्हणजे त्याला काही म्हणजे ओरिजिन काही असो आता आज मराठीत म्हटलं तर राजवाड्याने सांगितलं होतं ना चौ पंच्याऐंशी टक्के उर्दू शब्द होते त्यावेळी शिवाजीच्या काळात आज आ, काल हे सगळे उर्दू शब्द आहेत असं सगळं आपली नावबिवा सगळी अशी वेगवेगळ्या भाषांमधली आहेत आई आपण शब्द होतो तो कोकू को, लोकांची आहे ती शब्द तो काही मामधून नाही जमले तो आई आपल्या मुळातले जे लोक होते मुंडा तर आपण मुंडा लोकांचेच वंशज असल्यामुळे ते आई बाबा तसे आले तर असे आप आपापल्या भाषेत जेव्हा तुम्ही काही नवीन जगायला लागतात ते शब्द आपोआपच येतात हे आता मराठीत झाले समजायचे शब्द ते काही इंग्रजी राहत नाही काही नाही म्हणजे ती प्रत्येक काय म्हणायचं सशक्त समाजाची एक खुणच आहे की तुम्ही तुम्ही घेतच राहता आणि ते देशीकरण मी ज्याला म्हणतो देशीवादामध्ये आहे की देशीकरण तुम तुमचं सा सारखं चालू राहिलं पाहिजे मूळच कायम ठेवायचं तरीही तुम्ही बदलत राहिलं पाहिजे हां असं ते सगळं देशीकरण जितके तुम्ही जुने तितके तुम्ही नवे होता अशी ती सगळी व्यवस्था असते आणि त्यामुळे आपल्याला असं काही म्हणता येणार नाही की नव्या कवींना ते नव्या तंत्रज्ञान कसं ते आपलंच असतं आणि ते तो त्याप्रमाणे करतो मी तुला व्हॉट्सअप केला म्हणणं काय किंवा मी तुला निरोप पाठवला पाय किंवा म्हणायचं ना की काय तुला मी सांगावा पाठवला पण तू काही उत्तर दिलं नाही सांगावा असायचा तू माणूस घेऊन जा सगळे एकच शब्द आहेत फक्त त्या काळाप्रमाणे ते वेगवेगळे आपण ते सगळीकडे वापरले की तो मराठी होतो शब्द सर एकंदरीतच मराठी साहित्य हो। यामध्ये बोली भाषेच्या वापराबद्दल तुम्ही काय सांगाल मराठीमध्ये दुर्दैवानी बोली अतिशय कमी वापरली गेली आणि त्यामुळे आपली पिश्या झाली असं मला वाटतं माझ्या मते म्हणजे आता मी सगळ्यांना ना सट्टक मी जो नाव ठेवलाय आता ह्या सगळ्या सट्टकमध्ये तुम्हाला असं दिसेल की आपल्या हा सट्टक जो फॉर्म आहे ना हा तमाशाचा म्हणजे तमाशा, तमाशा, तमाशा पैशवांनी हो तो याच्यावरून दिला त्याचं नाव तसं झालं पण सट्टक हा आपला मुळदा प्राकृत मराठी म्हणजे मराठीला अभिजात भाषा द्यायची मी त्या कमिटीवर होतो तर मी हे मुख्य सांगितलं की पाणीच्या काळापासून हे मराठी वाङ्मय प्रकार मराठी तमाशे हे ते सगळे चाललेले आहेत ते लोकांना पटेल ना ते अरे तमाशा आता अलीकडचं आहे म्हटलं हे त्याचं नाव सट्टक होतं कोणाला माहिती आहे सट्टक पण सट्टक म्हणजे तो अभिनव गुप्तापासून त्याचा उल्लेख आहे की हे बा सट्टक बनारसमध्ये काही महाराष्ट्रातलं झालं तर कोणीतरी पाहिलं वगैरे असं त्या काळ जा मराठी होतीच आणि सट्टक हा फॉर्म होताच अशा पद्धतीने आपल्याकडे खालपासून जे येत होतं ते दुर्दैवाने मधल्या काळात काय झालं की ते अशुद्ध खालचं अडाणी लोकांचं असं होतोच गेलं आणि ते त्याला कमी दिवस म्हणजे प्रेस्टिज कमी झाला त्याचा हे असं अगदी तुकारामापर्यंतही नव्हतं तो अगदी गावातले शब्द वापरायचा घरघरले आणि त्याला मोठंपणा प्राप्त झाला पण नंतर पुन्हा या इंग्रज काळापासून पुन्हा आपली प्रमाण भाषाच फक्त वापरा बाकीचे अशुद्ध म्हणजे आम्ही फर्ग्युसरमध्ये गेलो तर आम्ही काही बोललं चाललं की तुमची भाषा सुधारा आधी असं म्हणायची काहीतरी चुकून एखादा खांदेत शब्द आला आता कांदे शब्दात काय वाईट आहे आणि नवत आता होतं म्हणजे तुम्ही अशुद्ध बोलला आणि नवत तुम्ही म्हणता तेव्हा ते कसं काय अशुद्ध असतं वतं होत नाही होतं म्हणा मग ते न होतं असं का नाही म्हणत तिथे नव्हतं चालतं नाही ते मात्र हे अशुद्ध असं ते चुकीचे सगळे नियम ह्या आट्टहासामुळे किंवा म्हणून आपण या प्रमाणीकरणामुळे करण्यामुळे एकंदरीत मराठी साहित्यामध्ये बोलीभाषा कमी आली म्हणजे नाहीशीच झाली होती अच्छा आता या नव्या काळापासून विशेषतः आमच्या पिढीपासून आम्ही ते बोलीला महत्त्व देत गेलो आणि जास्तीत जास्त वापरलं तर आम्ही तरी ते म्हणजे प्रमाण भाषेतच जास्त वापरलं मी तर आणि पण मोठ्या प्रमाणावर खांद्याशी शब्द वगैरे असे केले म्हणजे एखादी आता पी एच डी केले के काहीतरी पाचशे शब्द खांद्याशी काढले त्यातले आणि ते त्याला काही मराठीत दुसरा पर्यायच नाही हां म्हणजे असे ह्याला शब्द काय आता मराठीतच रूढ केलेले एका लेख लेखलेला आहे त्याच्यात कारा शब्द हा काही नव्हता हा खांद्याशी शब्द आहे कारा तो कारा आहे म्हणजे काय कुमारा कुमाऱ्यापासून कारा झाला आता हे कारा शब्द का नव्हता आला मराठीत आधी तर म्हणायचं की कुमार आहे कौमार्य वगैरे पण म्हणजे कौमारेच आहे ना पण ते बोलीभाषेत असल्यामुळे ते आलं नाही पण आता कारा शब्द रूढ होत चालला असं या नव्या कवींनी आता अनेक शब्द शेतातली साहित्यापासून खूप नवे, नवे नवे शब्द आले आणि आपली मराठी समृद्ध होत गेली अर्थात सध्या मराठीसाठी उत्तम काळ आहे तो आणि मला वाटतं वाटत भविष्यात अजून चांगला आहे आता सगळीकडे शिक्षण पसरल्यामुळे आपल्याकडे मराठी मॉडेल दुर्दैव फक्त या इंग्रजी माध्यमामुळे ही मुलं जी काही मराठी सुद्धा शिकत नाहीत त्यांच्यामुळे कदाचित आपल्याकडे पुन्हा पिशाट यायची शक्यता आहे कारण ती ती पिढी आता येते आहे की ज्यांना मराठी येत नाही तर तो एक मोठा काय म्हणायचं एक प्रळय असा एक शक्यता आहे पण बाकी खेडोपाडीची मुलं चांगलं कविता लिहितात मराठी लिहितात आता आपल्या मराठीतल्या चार चांगल्या कवयित्री घेतल्या तुम्ही ती आपली पुण्याजवळच्या हां दादा आता त्या शेतकऱ्याच्या मुलगी किती सुंदर कविता करते आताही मी म्हणतो ते शीतल ही पण इल्लेखां नुसती शिकली आहे एवढं तिचं म्हणजे तिला कळ लिहिता येतं नाही तर तिला वाटतं हे आपलं अशुद्ध आहे पण ती आता अभिमानाने लिहितात ह्या वाया आणि अशा खूप आहेत अजून पा एक कोणीतरी सारिका नावाची एक लिहिते अमरावतीकडे स सारिका उबाळे अशी एक कविता ती तिकडच्या भाषेत लिहिते नंतर अजून ढमाले नावाची एक बाईली ते मी सगळ्यांच्या वाचलेल्या आहेत म्हणजे अतिशय आवडले मला ढवा अंजली ढमाले साताऱ्याच्या बालीतली ते अजून तिकडे कोण आहे सिंधुदुर्गकडे दोन तीन अशा चांगल्या कवयित्री आहेत असोलकर शरयू असोलकर अजून दोन तीन कवयित्री आहेत तिथे अशा आता मला सगळ्या आठवत नाहीत पण म्हणजे आहेत सगळीकडे चांगलं पिक्चर आहे आणि सगळ्या प्रकारचे लोक सगळ्या जातीतले लोक सगळ्या स्त्री पुरुष आहेत ते वाढले आता इतक्या स्त्रियाला लिहित नव्हत्या पूर्वी ज्या लिहायच्या लिहायचे आणि ते भयंकर बोर प्रत्येक कवितेत तो मला हाक मारतोय ती मला भेटायला येते हा मला भेटायला जातोय अरे ते आता या बायांना आपले प्रॉब्लेम असतात म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे आणि ती चांगली आहे सर म्हणजे आता तुम्ही जी नावं घेतलीत म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला ज्या कविता आवडल्या त्या मुख्यत्वे कवयित्रींच्या आहेत तर असं म्हणायला हरकत नाही की शिक्षणामुळे स्त्रियांच्या जाणीवा ह्या अधिक प्रगल्भ झालेल्या आहेत नाही प्र जाणीवा स्त्रियांच्या आधीपासूनच प्रगल्भ आहेत पूर्वीपासून घरातही ते आता आम आमची सगळ्यात आमच्या घरात मी जर म्हटलं तर माझ्यापेक्षा आमची आजी जास्त चांगली ले, लेखिका होती पण ती बिजारी तोंडी काहीतरी म्हणायची पण ती आता लिहिणं आणि ते लिहून बाहेर येणं मग त्याचा एक एकूण मराठी साहित्यात घुसणं हे या शिक्षणामुळे झालं शिक्षणामुळे काय होतं की तुमचं जे काही लिखित स्वरूप भाषेचं आहे ते भाषेचं लिखित स्वरूप एकत्र आणि पाहायला मिळतात मग ते बोली इकडे तिकडे बोलतात हा एक आपल्याला लिखित भाषेमुळे कळतं की आपल्याकडे एकत्र असं बरंच काम चाललंय सर कोसला हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण करते आहे पांडुरंग सांगवीकर साठ वर्षाचा होतोय पण आजही तो तितकाच नमा वाटतो काय रहस्य असेल याचा मला असं वाटतं मी ती इतक्या कमी वेळात लिहिली की मला विचारच करायला वेळ मिळाला नाही की हे नेमकं कशामुळे आपण लिहिलं आत्ता असं काही विचारलं की मग मला वाटतं की अरे आपण शिकायचं नाही म्हणून गावी गेलो आणि मग बघ घरच्यां सांगितलं की तू हे आता नाही काही नाही तुझं काही खरं नाही नुसतं पोसावं लागतंय तुला लोकांच्या किती मुलं पुढे गेले तू वगैरे वगैरे आणि मग त्या मूडमध्ये मी ते आणि आमचे मित्रही अशोक शाळे वगैरे मागे लागलेच होते की तू जे बोलतो ते लिहून काढ चांगला आहे ते वगैरे वगैरे ते जे आमचे प्रकाशकही म्हणाले तू लिही ते छापतो या सगळ्या उत्तेजी त्याच्याप्रमाणे मी मग दुसरं काही नाही करायला म्हणून मग आता सुटका म्हणून त्याच्यात घुसलो त्या अवकाशात आणि ते लिहून काढलं आणि त्या गडबडीत काय झालं की मग मी स्वतःच राहिलो कारण तिथे गावात बोलायला झालं कोणी घरातले कोणी ओळखी देईन कारण बाई फक्त काहीतरी रांधून निघून जायची आणि ते आपण स्वतः खाऊन घ्यायचं आणि चहा स्वतः पिऊन आपलं बसत राहायचं त्यापेक्षाही लिहून काढलं त्या छोट्या काळामुळे आणि कमीत कमी अवकाशात जास्तीत जास्त म्हणजे जे काय मला माहीत होतं ते सगळं तिथपर्यंत म्हणजे लहानपणापासून तर ते मी परत तर सगळा अवकाश तो तीनशे पानात टाकणं हे जे साहसी असं जे काम होतं ते मला त्या अवकाशात एकसारखा विचार करण्यामुळे आणि कर काय म्हणायचं ते तपश्चर्यासारखंच ते असतं की आता हे कसं टाकावं कसं टाकावं म्हणजे लिहायच्या आधी अर्थात मी विचार करत होतो की लिहायला तर पाहिजे पण काय लिहावं कसं लिहावं कशी सुरुवात करायची वगैरे मग ते आपल्या आजची मी मराठीचाच विद्यार्थी असल्यामुळे मराठीत काय लिहिलं जातं आपण तसं लिहायचं नाही हे त्याच्या बाजूने होतंच म्हणजे एक ते बाजून ही दुसरी बाजू की मी मला माहितीही होतं मराठीत काय लिहिलं जातं आणि चांगलं चांगलं वाचलेलं होतं मी सगळीकडचं जगातलं त्यामुळे मग जगात कसं लिहिलं जातं आपल्याकडचं या सगळ्या अनेक गोष्टी एकत्र आल्या आणि ते आपोआपच ते असं बाहेर आलं की आपल्याला असं आप वाटलं की हे लिहिलं तुम्हाला तेव्हा माहिती होतं का सर की तुम्ही मराठी कादंबरी ते क्रांती करताय नाही नाही अजिबात नाही म्हणजे मी लिहिताना मला असं वाटलं नव्हतं की आपण काही करतोय मला फक्त वाटत होतं की आमचे जे म्हणत आहेत प्रकाशक छापा तर आपले जे अनुभव आहेत ते फक्त लिहायचे फक्त मी एक केलं की आता प्रेम त्या काळात प्रत्येक कादंबरी प्रेमाशिवाय नाही आमचा प्रकाश म्हणाला वाचून हा आमचा प्रकाश म्हणाला की अरे एवढी प्रेम नाही कोण वाचेल म्हटलंय बा आता तुम्ही म्हणाला होता मी आहे तसं छापे हा आता हे बोल प्रेम बिम ती एक आमची बाई देशमुखबाई होती त्याने म्हणाले तुला प्रेसी पाहिजे का अरे म्हटलं मला मुलीच नको ते आहे तेच तुम्ही छापा फक्त मला प्रेसी बी नको आणि ते मला नको म्हणून तर ते तसं झालं ना ती मग त्यांचं ठरलं था की छापायचंच आणि मग ते छापलं म्हणजे थोडक्यात हां म्हणजे असं ते झालं त्या काळात की आपलं आहे तसं बरोबर ते गेलं आणि त्यामुळे ते लोकांना मला वाटतं पसंत पडलं कारण काय मी आहे तसं लिहायचं नाही हे एक टॅबू पाळला नंतर आपलं ते आईबापांचं कौतुक ते काहीतरी जन्मदाते वगैरे भांगणे ते नाही उलट त्यांचे वाईटच लिहिलं आहे सगळे लिहिलंय ते एवढंच नाही तर म्हणजे दादा पाणी आता आमच्या नातींना सुद्धा आवडतं ते हं तिसरी चौथीतल्या उंदरांच्यावर की उंदीर किती छान लिहिलंय ते म्हणजे त्यांना काय पसंत पडतं लोकांना ते उंदीर मारण्यावरच तिला आवडलं म्हणजे लोक आपले प्रेम विवाह करायचे होतं तर आम्ही ते उंदीर मारायचं लिहायचो असं ते काहीतरी काय म्हणायचं ते हेच झाली चमत्कारच झाला तो की आपण जे लिहिलं ते मजेत आली किंवा मुलांची ती बंकत चालायची याच्यात त्याच्यावरच गमती किंवा तो आफ्रिकन माणसाला पहा पहा म्हणायचं त्या गोली उठवून म्हणायचं वगैरे असं काय म्हणायचं निरथक अशा गोष्टी खूप आल्या त्याच्यात आणि डायरी त्या डायरी तर इतकी आवडते आणि त्या जपानी माणसाला की त्यांनी ते लिहिलं की अशी सुंदर डायरी किती मु किती छान लिहिलं की ते नेहमी काही नाही झालं की तेच हां तेच तेच असं त्या दिवशी फक्त तेवढंच म्हणायचं तेच हां हे इतकं सुंदर आहे म्हणे की याच्या इतकं अजून काय असणार आहे आयुष्यात इतकं ते म्हणजे सगळं ते जुळून आलं की प्रत्येक पानावर नवीन काहीतरी आलं प्रत्येक प्रकरण नवीन झालं आणि शेवटही असा जुळू लागलं सर उदाहरणार्थ पा, हा शब्द कुठून आला उदाहरणार्थ हा शब्द आम्ही फर्ग्युसन मध्ये नेमका आता मी इतक्या हॉस्टेल पाहिलंय पहा फर्ग्युसन डेक्कन कॉलेज मी अनेक ठिकाणी होतो तर कुठल्या आमच्या हॉस्टेलवर हां फर्ग्युसन कॉलेज आमचा अरुण आपटे नावचा मित्र होता अतिशय जवळचे आम्ही मित्र पहिले ते आलेले आहे तो सुरेश बापट वगैरे हो तोच तो तर ते बोलता बोलता कंटाळा का की आता आपण उदाहरणार्थ काय करूया म्हणजे आता काय उदाहरणार्थ आपण कविता वाचायची का उदाहरणार्थ काय काय तर मग मी म्हणायचो आपण उदाहरणार्थ चहा पिऊया हां म्हणजे ते ते सोडून आपण उदाहरणार्थ चहा प्यायला जायचं तेव्हापासून मग तो आमच्या असा बक्षाला की दुसऱ्या दिवशी चला आपण उदाहरणार्थ चहा पिऊन म्हणजे तिथूनच सुरुवात करायची चला हां असं मग करत मग तर काय रे तू उदाहरणार्थ जेवायचं विसरला काच म्हणजे नाही नाही मी आता येतो ना उदाहरणार्थ जेवायला असं ते इतकं कॉमन झालं की सगळे हॉस्टेलची आमची मुलं ते आमच्यापासून शिकले नंतर उदाहरणार्थ आणि वगैरे हे दोन शब्द आम्ही तिथे मुलांचे आहेत ते असे तयार झालेले त्यावेळी ते मुलांवर सर तुमच्या जवळपास सगळ्याच साहित्य प्रकाराला भरभरून प्रेम मिळालं लोकांचं सा। तर साहित्यिकाची आता ह्या वयात एक भावना कशी आहे कृतज्ञतेची भावना कशी आहे अलीकडे ते आपलं कामही खूप असतं आणि लोकांना काय की ते तापही होतो लोकांना आता इतक्या मला एक विचारा मुंबईला मी पोलिसांच्या भानगडीत होतो एक मुलगा अमरावतीहून आला आणि दिवसभर बसला मला सरांना भेटायचं आहे तर तो आमचा खालचा पोलीस तो सशस्त्र पोलीस ठेवले होते मायाभवती दोन तर तो म्हणायचा मला फक्त दोन मिनटं बोलायचं आहे सरने तर तो, तो म्हणाला नाही आमची पोलिसांचं काय आहे नाही सर आहेत का सर मग तेही नको विचारू म्हणे तुझा तो बिचारा दिवसभर बसला होता नंत आणि नंतर त्याला आकलं त्याला नंतर मग तो पोलीस ड्युटीबद्दल त्यावेळी सांगायला आला की सर असा असता मुलगा होता अरे म्हटलं काय तर इतक्या दूर आलं तू ते नाही म्हणे आमच्या नियमाप्रमाणे आता तोही काय करणार असं झालं तर मला असं वाईट वाटायला लागला आता की आपल्याला इतके लोक भेटायला येतात दुरून दुरून इतक्या बिचारा तो कुठून खेड्यातून कसा आलेला वगैरे वगैरे असे आणि आपण भेटतही नाही आता पण दुर्दैव असं आहे की हे जर करायला लागलो की रोज उठलं की ते फोटो काढा आणि इकडे जाणून त्या कार्यक्रमाला आणि त्या व्याख्यानाला मग हे काम कोण करणार म्हणजे एवढं लिहिणं वाचणं आता चार व्हॉल्यूम माझे ते याचे पडले आहेत हिंदूचे ते म्हणजे तीन पडले आहेत ते कधी लिहून येणार म्हणजे हेही करावं लागतं पूर्वी मी प्रत्येकाला भेटायचो प्रत्येकाला वेळ द्यायचो आमची बायकोही म्हणायची की अरे तुम्ही प्रत्येकाला असे चहापणी करायला लागले तर मी दुसरं काम केव्हा करू अरे असेही बरेच दिवस गेले असे करत 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 अशा या स्टेजला मी आता आलो आहे की मी आता टाळतो सगळं म्हणजे त्याच्याशिवाय मग ते काम होत नाही सर तुमच्या वास्तव्याचा एक सगळ्यात मोठा काळ तुम्ही औरंगाबादला घालवलेला आहे औरंगाबाद बद्दल काय वाटतं सर अठरा एक वर्ष मी काढली मला औरंगाबाद अतिशय आवडतं गाव म्हणजे माझा अतिशय महत्वाचा काळ त्याच्यात गेला म्हणजे मी त्यावेळी गावाबद्दलच आलो आहे मुंबईहून मग मी नगरला गेलो नगरहून धुळ्याला गेलो धुळ्याहून मग तिथे आलो तिथे मी खूप मन लावून काम केलं मी अति मनापासून अनेक गोष्टी सुरू केल्या तर तो, तो, तो शेवट माझा अतिशय वाईट झाला पण मला आज ते त्यामुळे आपोआपच कट झालो त्याच्यापासून एक नैसर्गिक कट मिळाला नाही मग ते राहिलं असतं तर मला आता त्याचा जॅग्रफी चांगला वाटतो म्हणजे ती त्या टेकड्या आम्ही फिरायचो होते तिथे अरण्यामागचे ते आपल्या त्या पैठणच्या तिकडून वगैरे काठा सुंदर नदी इकडे वेरउळ इतकं तर जगात कुठे नाही इतकं सुंदर सु, सु, तो परिसर आहे सगळं तर त्यामुळे मला ते तिथला जॉग्रफी आवडतो तर ती मला आता पुन्हा कधीतरी औरंगाबादला येऊन ते चालत का काय असं वाटायला लागलाय सर आता कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही तुमच्या पत्नीसाठी म्हणजेच प्रतिभा नेमाडे यांच्यासाठी जर एखादी कविता केली असेल तर ती आपल्या श्रोत्यांना वाचून दाखवा ना करता आता मी लिहितो आहे कविता अशी काही बायकोवरच अशी नाही सगळ्याच सगळ्यांच्याच सगळ्यांच्याच बायका अशा असतात तर तो, तो असं शेवटी म्हणतोय की सुगंध जातो उडून फुलांनी कुठं जावं म्हणजे आता बायका मोठ्या होतात त्याची मुलं मोठी होतात आमची ते, ते, ते खापरपंडी पंजे हो तिची मुलं अमेरिकेत गेली इकडे गेली मोठमोठी झाली झाली मुलींचे लग्न झाले सगळ्यांचं नीट आहे ते बिचारे गेले उडून या बिचारीला अंधार कोठे डांबून ठेवला म्हातारी मरेपर्यंत वाट पाहावी अशी तिची सुरुवात आहे ती इथून सुरू झाली की ते सुगंध जातो उडून पण त्या बिचाऱ्या बायकांना असं शेवटी फुलं म्हणजे ते काय म्हणायचं त्या निर्माल्यातच टाकायचं ना ते असं ते आहे याची सुरुवात गोंगाव त्या समुद्रफेसात निरर्थक न ठरो आपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा ह्या विश्वभानाच्या गोंगाव त्या समुद्रफेसात निरर्थक न ठरो आपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा न ढळो हे पहाटी पांघरलेले दाट झाडांतून डोकावणारे रोशन सूर्य या विनाश तत्वाच्या झपाट्यात दरवळो अकाली महामेघानं उठवलेली जमिनीतली उग्रगंधी धूळ अकाली महामेघानं उठवलेली जमिनीतली उग्रगंधी धूळ साचो घर भरून जगण्याची समृद्ध अडगळ हे मी हे वापरले आहे हिंदूसाठी वापरली आहे बिलगण्याचे मार्ग अनेक असतात गडे कुठून कसे एकत्र आले अगम्य एकवटले आपले हे गुणसूत्रांचे परस्पर आकर्षी मांसल बुधले आयुष्य प्रवाहाला बिलगले एकमेकात चिरून आंधळे डिंबथवे ते जीन्स असतात ते संसाराच्या नटबोलटांनी रोजच्या पिळत्या सरकत्या आपल्यातलं अंतर कमी करत आणलं पुरुष प्रकृतीच्या ह्या प्रचंड जनित्रानं कुड्या विद्युत बारीत झाल्या टोपलीतल्या अजगरासारखी सांभाळ आपली हिंस्त्र सुस्ती तू घुसमटून उन्मादाच्या दलदलीत एकमेकांवर लडबडलो त्याची आवळत राहिलो रात्रीची वाळू भेसाळत आपटून फुटलो त्याची खोलवर जिरवत पाणी उभारले जैविक उमेठ उंच उंच लांब पसरत राहिलो मऊ रेतीवर सुखानं ओसरत नकळत दूर जात्या तारुण्याला अंतरत उतारवयावरून ओसंडत घरकामाची अहोरात्र गाज सांभाळत तू आपलं हे तारू संत ठेवलंस घरकामाची अवरात्र गाज सांभाळत तू आपलं हे तारू संत ठेवलंस न उसळता न खवळता उलटं होऊ दिलं नाहीस हे बुडबुड आयुष्य प्रिये आपण एकमेकांना द्यायचं घ्यायचं काहीच बाकी ठेवलं नाही त्या एका जण जड थंड निरोपाशिवाय त्या एका जड थंड निरोपाशिवाय शिवाय <laughs> <laughs> अशी ती त्यावेळी आलेली आहे मला वाटतं देखणीतलीच आहे ऐंशीच्या आसपासची असेल हो सर आज बऱ्याच वर्षांनी आपण आकाशवाणीशी बोललात कसं वाटलं आकाशवाणी बद्दल माझं फार चांगलं मत आहे पहिल्यापासून कारण आकाशवाणी कशी एक तर काय ती तो फार शो नाही कारण दिसत नाही कोणी कोणाला त्यामुळे आपोआपच नुसती भाषेवर ते चालते त्यामुळे मला आकाशवाणीबद्दल तसं चांगलं मत आहे या निमित्ताने मी जोडलो गेलो आकाशवाणीशी अनेक वर्षांनी तर चांगलं वाटलं मला फार धन्यवाद सर आज आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत मलाही अत्यंत आनंद झाला परत भेटूया आपण आणि आकाशवाणी टिकवा आकाशवाणीच वाढवली पाहिजे या मी आहे मी तर अनेक वर्ष हो म्हणजे कितीतरी वर्ष मी जवळ कायम रेडिओ घेऊन जपणं रेडिओ ऐकून बसणं ते माझे विविध भारती शिलोन हे सगळे आमचे आवडते प्रकार होते आणि त्या काळातल्या सगळ्या त्या नूरजहांपासून मुबारक बेगम पर्यंत सगळ्या मोठमोठ्या संगीतकार हे ते बडे गुलाम हा सगळे मोठमोठे भैयासकांपासून आम्ही ऑल इंडिया रेडिओमुळे आकाशवाणीमुळेच कळले नाही तर टी व्हीवर कोण दाखवत आणि कोण ऐकतं पण हे आकाशवाणीचं फार मोठं कर्तृत्व आहे आणि ते वाढवलं पाहिजे खरं या मताचा मी आहे थँक्यू सर थँक्यू सो मच नमस्कार नमस्कार